मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के समर्थन में उपनेता विजय नाहटा ने मैं रिक्शा वाला मैं मुख्यमंत्री अभियान का शुभारंभ किया है। नई मुंबई के सानपाड़ा ऑटो स्टैंड पर आयोजित एक कार्यक्रम के दौरान सैकड़ों रिक्शा चालकों को टी शर्ट और स्टीकर बांटकर इस अभियान का शुभारंभ किया गया। कार्यक्रम में वरिष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी, दिलीप आमले और कमलेश वर्मा सहित कई पदाधिकारी भी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के समर्थन में उपनेता विजय नाहटा ने मैं रिक्शा वाला मैं मुख्यमंत्री अभियान का शुभारंभ किया है। नई मुंबई के सानपाड़ा ऑटो स्टैंड पर आयोजित एक कार्यक्रम के दौरान सैकड़ों रिक्शा चालकों को टी शर्ट स्टीकर बांटकर इस अभियान की शुरुआत की गई। कार्यक्रम में वरिष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी, दिलीप आमले और कमलेश वर्मा सहित कई पदाधिकारी मौजूद थे। उपनेता विजय नाहटा ने कहा कि कभी रिक्शा चालक रहे एकनाथ शिंदे अब मुख्यमंत्री बन गए हैं, इसलिए वे ऑटो चालकों का दर्द और तकलीफ समझते हैं। विजय नाहटा ने भरोसा दिलाया कि जल्द ही वे सानपाड़ा और नेरुल में ऑटो चालकों के लिए शेल्टर बनाएंगे। उन्होंने रिक्शा चालकों के लिए नए बोर्ड का गठन कराने का भरोसा दिलाते हुए कहा कि मुख्यमंत्री के जरिए जल्द वे बड़ी खुशखबरी देने वाले हैं। प्रत्येक माणसाला कुठल्याही पदावर सनचीर मार्गाने पोहोचण्याचा अधिकार आहे आणि आपले सगळ्यांचे माजी पालकमंत्री पूर्वीचे रिक्षा चालक त्यांचा प्रवास मुख्यमंत्र्यांपर्यंत झालेला ही काही साधी गोष्ट नाही। मला वाटतं जगाच्या इतिहासामध्ये एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो ही एकमेव जगाच्या इतिहासातली घटना आहे आणि अशा 24 तास काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आणि एक सांकेतिक स्वरूपामध्ये एक सिंबॉलिक स्वरूपामध्ये मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री अशा प्रकारचे टी शर्ट आपण या शेकडो रिक्षावाल्यांना या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री असे स्टिकर्स आपण त्यांच्या रिक्षावर लावण्यासाठी दिलेले आहेत। नव्या मुंबईतले हजारो रिक्षावाल्यांना आनंद झालेला आहे की आपल्यासारखाच एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि एक अतिशय कर्तबगार मनुष्य, म्हणजे ज्यांचा दिवस 10 वाजता सुरू झाला रात्री 3 वाजता संपतो, सातत्याने लोकांमध्ये राहणारा, सातत्याने लोकांसाठी काम करणारा, कमी बोलून जास्त मदत करणारा असा आमचा मुख्यमंत्री आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे, मी असेल, सुरेश कुलकर्णी साहेब असतील, कमलेश वर्मा असतील, आमचे पाटील साहेब असतील, लोके असतील, गणेश असेल, सगळी मंडळी या ठिकाणी शिवसेनेचे आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नव्या मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना चांगला काळ कसा येईल, त्यांना बसण्याची व्यवस्था कशी होईल, आणखी त्यांच्या RTOच्या समस्या कशा सोडवल्या जातील, पोलिसांचा त्रास कसा कमी होईल, या दृष्टीने आम्ही निश्चितपणानं कारवाई करू आणि मला अशी माहिती आहे की महाराष्ट्र शासन लवकरच या रिक्षावाल्यांसाठी एक वेगळं महामंडळ तयार करणार आहे आणि या लोकांच्या ज्या काही व्यथा अडचणी आहेत ते सोडवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।